नमस्कार मित्रांनो, मी नितीन, स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेविषयीची बेसिक पण महत्त्वाची माहिती थोडक्यात पाहणार आहोत। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्याचबरोबर इतरही काही व्यक्तींनी भारतीय राज्यघटना बनवण्यात त्यांचे योगदान दिलेले आहे। त्या व्यक्तींच्या एका कार्याची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, भारतीय राज्यघटना जगातील सर्व लिखित घटनांपैकी सर्वात मोठी घटना आहे। यामध्ये घटनेच्या दोन तारखा सर्वात महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये पहिली आहे ती 26 नोव्हेंबर 1949। ही तारीख का महत्त्वाची आहे, कारण या दिवशी आपली राज्यघटना बनून तयार झाली होती आणि या तारखेचा उल्लेख घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये केलेला आहे। पण काय या दिवसापासून आपण संविधान अंमलात आणले का? तर नाही। तर संविधान अंमलात आणले, लागू केले ते 26 जानेवारी 1950 पासून। याच तारखेला निवडण्याचे कारण काय? तर 1929 काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता। 26 जानेवारी 1950 हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणून ओळखण्यात येतो। तसेच प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे म्हणून साजरा केला जातो। यामध्ये स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत 395 कलमे 22 भाग 8 अनुसूची आणि 1 प्रास्ताविक होती आणि सध्या भारताच्या राज्यघटनेत 470 कलमे 25 भाग 12 अनुसूची आणि 1 प्रास्ताविक आहे। परंतु एक गोष्ट जी तेव्हाही आणि आत्ताही घटनेत समान आहे, ती म्हणजे भारताची घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे। त्यानंतर पाहूया राज्यघटनेचे हस्तलिखित काम कशाप्रकारे करण्यात आले। तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या उपस्थित सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतींवर सह्या केल्या। त्यापैकी 2 प्रती इंग्रजी व 1 हिंदी भाषेतील हस्तलिखित आहे। सह्या होत असताना बाहेर रिमझिम पाऊस पडत होता, हा एक शुभ संकेत असल्याचा अर्थ लावण्यात आला। त्यानंतर घटनेवर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी सही केली, पण अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी मात्र सर्वात शेवटी पण नेहरूंच्या सहीच्या वरती सही केली, त्यामुळे शेवटची सही ही फिरोज गांधी यांची आहे। त्यानंतर राज्यघटनेच्या लिखाणाचे कार्य जवाहरलाल नेहरूंनी प्रेमबिहारी नारायण रायजादा यांना सोपवले होते। लिखाणासाठी प्रेमबिहारींना 6 महिने लागले व हिंदी भाषेत ती वसंत कृष्णन वैद्य यांनी लिहिली। तर मूळ घटना हस्तलिखित असून 16 बाय 22 इंच आकाराच्या कागदावर लिहिण्यात आली आहे। त्यामध्ये 251 पाने आहेत व त्याचे एकूण वजन 3.75 किलोग्रॅम इतके आहे। या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाची सजावट करण्याचे कार्य शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांना देण्यात आले। त्यानुसार नंदलाल बोस व त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक पानाच्या बॉर्डरची डिझाईन व त्यामध्ये सुंदर कलात्मक आकृत्या चित्र काढण्याचे कार्य केले। त्याचबरोबर त्यांनी घटनेच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला देवदेवता आणि प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे काढली। त्यामध्ये विजयी होऊन परतणारे भगवान राम, लक्ष्मण, सीता, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर गुरु गोविंद सिंग, सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादी प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे काढण्यात आली। त्यामध्ये नंदलाल बोस यांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख होते ते योहार राम मनोहर सिन्हा यांनी प्रत्येक पानावरील चित्राबरोबर घटनेची प्रास्ताविका आपल्या हाताने लिहून त्या पानाची सजावट केली आहे। प्रास्ताविकेचे हे पान मास्टरपीस म्हणून ओळखले जाते। अशा रीतीने 64 लाख रुपये खर्च करून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीमध्ये घटना तयार करण्यात आली आणि ही मूळची हस्तलिखित घटना सध्या संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेच्या डब्यात ठेवली आहे। तर मित्रांनो, ही होती भारतीय राज्यघटनेविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती। पण लवकरच आपण कॉन्स्टिट्यूशनची एक सिरीज घेणार आहोत, त्यामुळे पाहत रहा लीगल मराठी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।